कल्याण येथील गोविंदवाडी परिसरातील झोपडपट्टीमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या लोकांना अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचे पाणी भरल्यामुळे पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. धरण भरल्यामुळे पाण्याचा विसर्गही करण्यात आलाय. अशातच बारवी डॅम हा 100% भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. कल्याण आणि जवळी परिसरामध्ये याचा प्रचंड प्रमाणात फटका येथील नागरिकांना बसलाय. पाऊस आणि त्या डॅमचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पूरस्थिती ही निर्माण झाली आहे. कल्याण येथील गोविंदवाडी परिसरात झोपडपट्टीमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या लोकांना अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसून ही बाब लक्षात घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने वडापाव आणि चहाचे वाटप करण्यात आले. या नागरिकांना भरपाई मिळावी याची मागणी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे व राष्ट्रीय उपाध्यक्ष जयपाल कांबळे प्रशासनाकडे करणार आहेत. यावेळी रावसाहेब बामणे, भारत चव्हाण, विशाल सुतळ, संजित गुप्ता यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मदत आणि भरपूर नुकसान झाले आमच्या वाली आणि 26 तारखेपासून आम्ही घराच्या बाहेर आहे. आमचे भरपूर नुकसान झाले. आम्हाला कोणी जेवण नाही, पाणी नाही, कोणीच काही दिलं नाही. पहिल्यांदा आता जे आलेले आहेत तुम्हाला एक मदत करण्यासाठी हे पहिलेच आहेत. म्हणजे प्रशासनाकडून अजून कसली मदत झालेली नाही. बघायला तरी कोणी आलं होतं? कोणी पाणी गेलं. आमचं पूर्ण ज्वारी आणलेलं, गहू आणलेले, तांदूळ आणलेले, सगळं पाणी गेलं. कपडे पण गेले, भांडी पण गेले, काहीच नाही. आमचं झोपडे पण उकडून गेले. आम्ही लोक आता 5-7 दिवस झाले. आमच्या अंगावर चादरा पण नाही, काहीच नाही. आमच्या नाना लेकर पण असं. प्रतिनिधी दीपक बागुलसह आधार न्यूज कल्याण. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.